ट्रॅक्टर लावण्याचं काम उद्या माझ्या फोटोचे बॅनर मी गावतो का? एकनाथ शिंदे साहेबांच्या फोटोचे बॅनर एकनाथ शिंदेजी गावतील का? आता एखादा कार्यकर्ता उत्साहात असतो, नगरसेवकाची गायकी नसणाऱ्यांना सुद्धा एखादा कार्यकर्ता उत्साहात येऊन भावी मुख्यमंत्री म्हणून गावतो, त्याच्यात त्या व्यक्तीचा दोष असतो का? नेत्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते उत्साहामध्ये जे एकनाथ शिंदेजी हातावर प्राण घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या रक्षणासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं, तर कार्यकर्त्यांना सामान्यतः वाटतं की हिंदुत्वाचा हुंकार, हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदेजी. आणि उत्साह जेव्हा त्या बोर्डावर त्यांनी तसं लिहिलं, तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणं मला वाटतं गैर. छगन भुजबळ यांनी म्हटलं की मी जी भूमिका मांडली ओबीसीतून मराठा चुकीचं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. याच्यावरचं उत्तर भुजबळ यांकडून घेतलं पाहिजे. सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री एका गोष्टीच्या संदर्भामध्ये आग्रहपूर्वक या विषयावर बोलतायत की दोन समूहामध्ये, दोन जातीमध्ये, दोन वर्गामध्ये कुठंतरी अंतर निर्माण होईल, एकमेकापासून दुरावा निर्माण होईल असं वक्तव्य करू नका. आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी व माननीय देवेंद्रजींनी एकदा नव्हे 25 सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही खूप गंभीरतेने अभ्यास करतो आहे. आता काही लोकांना पोट दुखतं, मी पाहिलं काही काँग्रेसचे नेते आत्ताच्या आत्ता सांगा स्वतः झोपून राहिले. 1 मे 1960 महाराष्ट्र झाला तेव्हापासून यांच्या तोंडातून कधी शब्द निघाला नाही. आणि आत्ताच्या आत्ता सांगा, अभ्यास करू नका, आत्ताच्या आत्ता परीक्षा द्या, आत्ताच्या आत्ता उत्तर द्या. अरे काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. टिकणारा आरक्षण द्यायचा आहे, तुम्ही आपल्या दोन्ही टक्क्यावर हात ठेवता, दोन्ही टक्क्यावर हात ठेवून तुम्हाला सत्तेची स्वप्न पडत आहे, हसीन स्वप्ने गणपत वाण्यासारख्या कविता सुचत आहे. मला असं वाटतं की काहीतरी धीर धरला पाहिजे. मदत करता येत नसेल तर करू नका, पण महाराष्ट्राचा गौरव कमी होईल अशा पद्धतीने काँग्रेस नेत्यांनी या ठिकाणी भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे. राज्यातील मंत्रिमंडळामध्येच एकमत नसल्याचं दिसून येतं. केसरकरांनी आता तुषार जोशी जे जालन्याचे अधीक्षक होते त्यांचं निलंबन रद्द करणं, बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. एकमत नाही आहे राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये? मला वाटतं एकमत आहे. एका मंत्र्यांनी भाषा केली म्हणजे 29 मंत्र्यांमध्ये मतभेद आहे असं काय आभास होतो तुम्हाला? केसरकरांनी व्यक्तिगत स्तरावर काय म्हणतं मला माहीत नाही. व्यक्तिगत स्तरावर कधी कधी आपलं मत मांडलं म्हणजे आता मंत्रिमंडळामध्ये मतभेद, आता मंत्रिमंडळामध्ये भांडणं झालीत, काही मंत्री बाहेर पडतील, खिशात राजीनामे घेऊन फिरतायत, असा आभास का करता हो? लहानपणी म्हणूनच बालभारतीमध्ये कथा होती की झाडाचं पान पडल्यावर ते एक पिल्लू आकाश पडल्याचा भास करतो. असा भास राजकारणात होत नाही. काही अडचण नाही, केसरकरांना विचारा कोणत्या पार्श्वभूमीवर, त्याची काय पूर्वपीठी काय ते सांगतील. पण मत मांडलं की आता मतभेद झाले आहे आणि आता बिलकुल गाठ्याकाठ्या घेऊन मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे असा भाव आणू नका. हो, काँग्रेसनं आज पुन्हा एक ट्विट केलेला आहे की पनौती यांनी त्यात मोदींचा कार्टून वापरलेला आहे आणि नाना पटोले म्हणतात की आम्ही मोदींना पनौती म्हणतच नाही आहे, तर राजकारणातले खरे पनौती कोण? असं आहे, तुम्हालाही माहिती आहे की मलाच कसं सतागा कधी कधी वाटतं की राहुल गांधीजींना नरेंद्र मोदीजीच 24 प्रधानमंत्री व्हावे असं मनात वाटत असेल. हृदय प्रधानमंत्री मोदीजी होना चाहिए आणि ओठातून मात्र निम्न शब्द. आणि याचं कारण तुम्हाला माहीत आहे, एकाने खरं सांगितलं, मोदीजी भारतीय जनता पार्टीला मतदारांनी मतं द्यावी यासाठी प्रभावित करतात आणि राहुल गांधीजी मजबूर करतात. जायकवाडी पाणी सोडण्यासंदर्भात कोर्टाचे आदेश असताना देखील कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन प्रशासनाने पुढच्या आदेशापर्यंत पाणी सोडण्यासाठी नाही, जो काही नियम आहे, जो काही त्या संदर्भातला अभ्यास करून विभागाचे मंत्री निर्णय.
एकनाथ खडसे यांच्यावर संजय राऊत टीका केली आहे की त्यांनी विमान बनवलं समजा मग वाटतं त्यावर मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ते दोघे एकमेकाबद्दल उत्तम भाष्य करत असतात त्यामुळे त्या दोघांच्या मधात मागा पडावा असं वाटत नाही. भाऊ राज्यात सध्या आंदोलनांचा सगळा भडका चालू आहे. स्वाभिमानीचा आता साखर कारखानदारांच्या विरोधातलं आंदोलन थांबलं आणि सदाभाऊ खोतांनी दूध दरासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. असं आहे की जे सरकार काम करतं तर प्रत्येक समूह हगा वर्ग हगा संस्थे हगा वाटतं की आपण आंदोलन केलं तर हे सरकारच आहे जे आपल्या आंदोलनाची दखल घेते. संवेदनशील सरकार आहे. या अगोदरची जी सरकारं होती अतिशय असंवेदनशील सरकारं होती. हे सरकार प्रजेसाठी काम करणारं सरकार आहे. ती सरकारं परिवारासाठी काम करणारी सरकारं होती. मग अशा प्रसंगात आंदोलन करून संवेदनशीलतेने काम करणाऱ्या सरकारने आपले प्रश्न सोडवावेत अशी भावना निर्माण होतं हे मला वाटतं गैर नाही. जे जे योग्य आहे ज्यामध्ये अन्याय झाला आहे अशा सर्वांच्या मागे सरकार त्यांच्या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेत त्यांच्या आंदोलनाची समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली सरकार गंभीरपणे काम करेल. शेतकऱ्यांचे असेल शेतमजुराचे असेल विधवा परित्यक्त्या घटस्फुटिता आमच्या बहिणींचे असतील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील हे सरकार सोडवण्यासाठी जे जे म्हणून संविधानाच्या चौकटीत आहे ते सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. म्हणून आंदोलनाची संख्या जास्त आहे. काँग्रेसच्या राज्यात आंदोलनं कमी होतात कारण त्यांना माहिती आहे की यांच्यावर काही फरक पडत नाही. हे तर कुंभकर्णसुद्धा यांना पाहून म्हणेल की रस्ते में हमारे बाप लगते हैं कारण हे काहीच करत नाही. मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य देवेंद्रजी देतील. संजय राऊतांनी पुन्हा एक व्हिडिओ ट्विट करत मकाऊकी राहते पिक्चर अभी बाकी असं म्हटलेलं आहे. आता खोटं बोलपर्यंत रेटून बोर असं कोणी ठरवलंच असेल तर मकाऊकी राहते क्या आणि मकाऊके दिन क्या मकाऊक्या और हाँगकाँग क्या हे काहीही आजकाल कोणाचंही मी स्वतः बावनकुळे साहेबांशी बोललो ते म्हणाले की बाबा हा माझा फोटोच नाही आहे. मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यावर पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने आपण मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करणं आहे व्यक्तिगत जीवनावर बोलणं हे काही योग्य नाही. नाना पटोले एक ट्विट आहे नरेंद्र मोदी भंडाराईतला व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्यांचा अश्लील डान्स विवस्त्र करून त्या मुलींचा डान्स आला तिथे गंभीर प्रकार आहे नाही. गंभीर प्रकारावर त्या त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांनी या संदर्भामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी देशाची प्रगती आर्थिक मार्गावर होणे म्हणजे तो देश प्रगत मानला जात नाही. सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या चार खांबावर या चार प्रमुख विषयावर प्रत्येक देशाचं मूल्यांकन केलं जातं. आपल्या देशामध्ये लोकशाही ही स्वैराचारी मार्गाने काही लोकांना अपेक्षित आहे ती संस्कारित मार्गाने असणे गरजेचं आहे. संस्कारित लोकशाही संसदेत आपण जेव्हा संविधानाला मान्यता दिली तेव्हा संविधानामध्ये अपेक्षित हे आहे की संविधानात फक्त तुम्हाला अधिकार नाही दिले आहे कर्तव्य जबाबदाऱ्या दायित्वही दिले आहे की तुम्ही फक्त अधिकारासाठी संविधान वाचता काही जबाबदाऱ्या आपल्यावर आहे आणि पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई तिथं केली असावी असं माझं मत आहे आणि केली नसेल तर तुमच्या चॅनलवरची बातमी ऐकून ते कडक कारवाई करतील हा विश्वास आहे. असं आहे गृह विभागाने या अगोदरच गाईडलाईन दिली आहे. आता या गाईडलाईनच्या शब्दाची संदिग्धतेचा फायदा घेऊन जर काही अधिकारी यामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन त्याचं विश्लेषण करताना चूक करत असेल तर निश्चितपणे या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अतिशय संवेदनशील नेते आहे कर्तृत्ववान नेते आहे ते आपल्या पोलीस विभागाला या संदर्भात का सूचना करतील. नाना पटोले ने एक ट्वीट किया मोदी को लेके एक पनौती शब्द यूज किया है ये उनको जिस तरह से बोले कि कब तक आप यहाँ से जाओगे ये क्या कहोगे इसके. नहीं देखो भैया ये तो कांग्रेस के गए मोदी जी ये
जिस भाषा का वो उपयोग कर रहे हैं, तो कांग्रेस की हालत तो खराब हुई है, तो उनको तो लगेगा ही ना भैया, आतंकवादी हो गए, चीन हो गए, पाकिस्तानी हो गए, इनकी हालत खराब हो गई है। तो अब चीन को भी ऐसे ही लगता है, पाकिस्तान को भी लगता है, आतंकवादियों को लगता है, नक्सलवादियों को लगता है, कांग्रेस को लगता है। तो वो अपनी गंदे शब्दों का इस्तेमाल करते रहे, जनता समझदार है, उनको इससे भी कम जगह आने वाले दिनों में लोकसभा में मिलेगी। बिहार में समाप्त हो गए, उत्तर प्रदेश में समाप्त हो गए, जिस उत्तर प्रदेश में कई वर्षों तक, 3 दशक तक जिस पार्टी को प्रधानमंत्री दिया, वह खांदे लगाने के लिए 5 आदमी नहीं है, पश्चिम बंगाल 0 हो गए। तो ये ऐसे शब्दों का इस्तेमाल जब करते हैं, तो इनके लिए मेरे दिल में सहानुभूति है कि वो खुद ही आके कांग्रेस को समाप्त करने का काम कर रहे, एक देश कार्य कर रहे हैं कांग्रेस को समाप्त करने का, वो देश कार्य को मेरी शुभकामना। एकनाथ शिंदे जयपुर में जाके बीजेपी का प्रचार कर रहे, क्या लगता है कि बीजेपी में शामिल होने के चांसेस? ऐसा क्या, प्रचार तो हमने भी एकनाथ शिंदे जी के कैंडिडेट का मैंने भी किया है, तो मैं क्या एकनाथ शिंदे जी के शिवसेना में जाऊँगा क्या? मैं तो भारतीय जनता पार्टी का हूँ, आखिरी सांस भी भारतीय जनता पार्टी के साथ ही जाएगी, चाहे मुझे टिकट मिले या ना मिले, मेरे पे अन्याय हो या ना हो, मैं तो जीवन भर भारतीय जनता पार्टी में रहूँगा। तो वो जो एकनाथ शिंदे जी है, भारतीय जनता पार्टी के साथ में अगर मुख्यमंत्री है, निमंत्रण आता है तो जाते हैं। अब मैं भी तेलंगाना जाके आया, आदिलाबाद में सभा करके आया, तो ऐसा थोड़ी होता कि उम्मीदवार अगर हमारे साथ वाला है, मित्र पार्टी का है, दोस्त है, तो जाना उचित है, सिर्फ दूसरे पार्टी के लिए नहीं जाना, इतना ही महत्वपूर्ण है। हाँ, एकनाथ शिंदे जी अगर कांग्रेस के टूटे हुए पंजे के प्रचार में जाते हैं तो वो गंभीर रहता, भारतीय जनता पार्टी का कमल लेके, विकास का कमल लेके जाते हैं और विकास की ओर चले, भाजपा के साथ चले, तो उसमें क्या गलत है भैया? भाऊ, मराठा आरक्षणासाठी राज्यात बिहारचा जातीनिहाय जनगणनेचा फॉर्म्युला राबवण्याचं एक तर पहिल्यांदा हा शब्द तुम्ही कमी करा, बिहारमध्ये जातीगत जनगणना झाली नाही, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाला आहे, त्यामुळे हा विषयच नाही आहे। या शब्दाचा शब्दच्छल करून आपण कारण नसताना लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी निर्माण करतो, रुजवण्याचा प्रयत्न करतो। आणि माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की महाराष्ट्रातसुद्धा बिहारची सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाल्यानंतर, त्याचे रिझल्ट पाहिल्यानंतर, ते जर अचूक असेल, बिंचूक असेल, तर आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये याचा विचार करू शकतो। त्यामुळे देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट भाषेमध्ये याची माहिती दिली आहे। आता बिहारमध्ये काय केलं, बिहारचा अनुभव काय आहे, त्यामध्ये असणारी जी काही ती दोषरहित जनगणना आहे का, ज्याला आपण सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणतो, त्यामध्ये याचा तो एक शास्त्रशुद्ध सर्वेचा अभ्यास असतो। आता यावर आपल्याही महाराष्ट्रात आपण सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचे रिपोर्ट घेतले होते, ज्या आधारावर आता 61 लाख गरिबांना आपण विविध योजना देतो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये, त्याच आधारावर शहरी आणि ग्रामीण 1,38,00,000 लोक आहेत ज्यांना आपण BPL रेशन कार्ड दिलं आहे, त्यांना आपण काही योजना देतो, या सर्व सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससवर देतोच आहे, पण ही जुनी आहे, तर आपल्याला नवीन काही करता येईल का? कारण ती 2011 आकडे आहे, मग आपल्याला नवीन पुन्हा काही करायची का? यावर माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की बिहारच्या आधारावर आम्ही या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करून योग्य असेल तर महाराष्ट्रातही करू। शेवटी महाराष्ट्राची प्रगती सर्व जाती समूह वर्ग यांना पुढे नेल्यानंतरच होणार आहे, विशिष्ट एक वर्ग पुढे जाऊन महाराष्ट्र कसा उन्नत होईल। हो, एक शेवटचा प्रश्न, माया वाघिणीच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही आहे, जे वलयांकित वाघ होते, जय असेल आता माया असेल, या बाबतीत काय वाटतं आपल्याला? नाही, एका विशिष्ट वयानंतर वाघ हा चिरंजीव आणि अमर नाही। साधारणतः जंगलात असणाऱ्या वाघाचं आपण सरासरी आयुष्य हे 13 ते 15 वर्ष असं आपण साधारणतः गृहीत धरतो। अभ्यासामध्ये जे झूमध्ये असतात त्यांना 2-3 वर्ष आयुष्य थोडं जास्त असतं, यांना संघर्ष करावा लागतो, जगण्याचा संघर्ष असतो, कधी नर मादी 2 नरामध्ये संघर्ष होतो, तर मग अशा संघर्षामध्ये कधी जंगलामध्ये असताना आजारपण येतं, कधी वृद्धत्व येतं, नैसर्गिक मृत्यू येतो,